गोव्यामध्ये आयोजन केलेल्या 50व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली. या महोत्सवामध्ये मनोहर पर्रीकर यांनी केलं जाईल की पणजी हे या महोत्सवाचं मुख्य स्थळ कायमस्वरूपी असेल आणि हाच विश्वास आज 50व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया याच्या माध्यमातून प्रतिबिंबित होताना दिसत आहे. अशी ही यशस्वी वाटचाल करत असताना सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक